गोंया भितर दोन मुन्सिपाल्टीच्यो निवडणुका जातात, एक फोंडा मुन्सिपाल्टी आनी दुसरी साखळी मुन्सिपाल्टी. साखळी मुन्सिपाल्टी आनी फोंडा ह्या दोनांयचे निवडणूक 5 तारखेर जातली आनी त्या प्रमाणे प्रचाराची लास्ट डेट 3 तारीख आसा. आनी ताचे पयली सगळ्या उमेदवारांनी आपआपल्या वॉर्डा भितर प्रचार करप सुरवात केल्ली आसा. ह्या मतदारसंघा भितर आमी एक उमेदवार आमचो बिनविरोध हाडपाक शकले आनी एकूण आजची 10 वॉर्डा भितर निवडणूक जातली म्हाका पूर्ण खात्री आसा. कारण ज्या तरेन आतांच आमी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यां बरोबर उलयले आनी त्या प्रमाणे जातले आसले उमेदवार जे आसात ते निवडून येतले अशी पूर्ण आमकां खात्री आसा. आज आमी आमचे 10 उमेदवार डिक्लेर करता आसतना आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीन, कारण ते स्थानीक आमदार आसात आनी मुख्यमंत्री आनी आमदार आसल्या कारणान प्रत्येक जाणांक इंडिविज्युअली एखादे तूं रावूं नाका म्हणून सांगपाकूय अडचण आसा. आनी त्या मुळे आमचोय सगळ्यांचो प्रयत्न आसा की बऱ्याच जाणांक दिसता की निवडणूक आपण लढोवं जाय, प्रत्येकाक इच्छा आसता. आनी त्या मुळे पार्टीचो सिंबॉल नासलो सुद्दां तरी पण आमी पार्टी म्हणून ठरयलें की उमेदवार जे आसा ऑफिशियल उमेदवार हे आमी डिक्लेर करप. बरेचशे पत्रकारूय वेगवेगळे प्रश्न विचारताले की केन्ना डिक्लेरेशन करतात ते म्हणून. आनी त्यामुळे आमी सांगिल्लें की आमी योग्य टायमाचेर आमच्या उमेदवारांचे डिक्लेरेशन करतले आनी त्यामुळे आमी सगळी चर्चा वगैरे सगळ्या बरोबर करतकच आज आमी वेगवेगळे वॉर्ड जे आसात त्या वॉर्डाचे उमेदवार ऑफिशियल उमेदवार म्हणून आज आमी हांगा डिक्लेर करतात. वॉर्ड नंबर 1 भितर यशवंत श्रीकांत माडकर हांचे आमी आज नांव हांगा जाहीर करतात. वॉर्ड नंबर 2 भितर निकिता रामदेव नाईक हांची वॉर्ड नंबर 2 उमेदवार आसा. वॉर्ड नंबर 3 भितर सिद्धी संदेश परब ही आमची वॉर्ड नंबर 3 उमेदवार. वॉर्ड नंबर 4 उमेदवार रश्मी दिलीप देसाय. वॉर्ड नंबर 6 उमेदवार विनंती विनायक पार्सेकर. वॉर्ड नंबर 7 भितर ब्रह्मानंद रघुनाथ देसाय. वॉर्ड नंबर 8 रिया समीज खान ही आमचे बिनविरोध निवडून आयिल्ले आसा. वॉर्ड नंबर 9 आनंद बाबनी काणेकर हे आमचे वॉर्ड नंबर 9 उमेदवार आसा. वॉर्ड नंबर 10 उमेदवार दयानंद कुंडलीक बोरयेकर. वॉर्ड नंबर 11 उमेदवार दिपा निलेश जल्मी आनी वॉर्ड नंबर 12 उमेदवार अंजना अर्जुन कामत. असे एकूण आमी 10 उमेदवार आनी 1 बिनविरोध आयलो अशें आमी आज हांगा ऑफिशियली डिक्लेर करतात. आनी म्हाका पूर्ण खात्री आसा साखळी नगरपालिकेंतले सगळे मतदार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सगळे आमचे वेलविशर हे पूर्णपणे ही 10 उमेदवार निवडून हाडपाक लागून आमच्या बरोबर रावतले. आनी आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तांच्या मतदारसंघातली मुन्सिपाल्टी ही पूर्ण बहुमतान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून घेतले अशा पद्दतीचे वातावरण निर्माण करतले. सगळ्यात पहिली हांव आमच्या 10 उमेदवारांचे अभिनंदन करता आनी बिनविरोध येवपी रियाज खान हाजे अभिनंदन करता. आमचे 10 उमेदवार हे सक्षम उमेदवार आसा, प्रत्येक वॉर्डांत तांचे काम आसा आनी प्रत्येक वॉर्डांत सगळ्या लोकां पर्यंत पावले. साखळेंतल्या सगळ्या लोकांक म्हजी रिक्वेस्ट आसा, तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माझ्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून तुमचे वैयक्तीक काम आसतले किंवा तुमचे बाकीचे सगळे डेव्हलप साखळे डेव्हलपमेंटाचो विकास तुम्ही एकंदर साखळे शहर 2012 पासून 2022 पर्यंत जर पळयत जाल्यार खऱ्या अर्थात तुमकां साखळेचो विकास साखळेचो डेव्हलपमेंट तुमकां पळोवपाक मेळटा आनी होच डेव्हलपमेंट फुडें व्हरपा खातीर आमी पुरस्कृत केल्ल्या सगळ्या उमेदवारांक तुमी भरघोस पदां मारची तांचेर विश्वास दवरचो आनी निश्चित रित्या परत एकदां आमकां साखळेंतल्या लोकांची सेवा करपाची मुन्सिपाल्टीच्या निमित्तान सगळ्यांनी संदी दिवची. तुमी सगळे साखळेकार आमचे सगळ्यांना दितले हाची अपेक्षा करता. म्हाका विरोधकांचेर उलोवपाचें ना, कारण कामाच्या रुपांत आमी आमचें काम सातत्यान साखळे ह्या परिसरांत दाखयलां. काँग्रेस हांगासली सबसेल कार्यकर्तेच सोंपलेले आहा म्हणपाक कांय हरकत ना. तेंच्यांनी आपल्याच बायलेक आपल्याच भयणीक हांगासर उबे केल्ले, आपल्याच चेडवांक हांगासर उबी केल्ली आसात. काँग्रेसीन हांगासर खंयसरूच म्हणजे कार्यकर्त्यांक वाव ना. काँग्रेसचे कार्यकर्ते स्वताहून भारतीय जनता पार्टी कडेन येवपाक लागलेले आसात, स्वताहून भारतीय जनता पार्टीक सांगपाक लागलेले आहा की आमचो तेंको तुमकां आसा, आमचो तेंको भारतीय जनता पार्टीक आसा, आमचो तेंको तुमी उबे केल्ल्या उमेदवाराक आसा. आनी म्हणून तर अशा पद्दतीन आमकां खूब बहुमतांत भारतीय जनता पार्टीक हांगा विजय मेळटलो हाची म्हाका खात्री आसा. निश्चित रित्या परत एकदां हांव सगळ्या साखळेकार म्हज्या भाव आनी भयणीक म्हजी रिक्वेस्ट आसा तुमी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी खातीर बहुमतान आमच्या उमेदवारांक निवडून हाडचे. हांव वैयक्तीक जरी तुमच्या पर्यंत पावलो ना, आमचे सगळे उमेदवार तुमच्या घरा घरा पर्यंत पावतले, सगळे उमेदवार तुमकां
वैयक्तिक भेदभाव घेतले आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझे विश्वास करून परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत केलेल्या उमेदवारांक बहुमता देऊन जायचे म्हाका खात्री आसा 10 चे 10 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील.